शहर में बढ़ते अपराध पर निरंकुश लाने के लिए हमेशा ही शहर पुलिस कार्यरत रहती है। इसी श्रृंखला में कार्रवाई करते हुए शहर पुलिस ने मौका के तहत शहर के विख्यात 3 टोलियों के प्रमुखों के खिलाफ कार्रवाई की है। इनमें सकरदरा निवासी आबू उर्फ फिरोज खान, वल्द अजीज खान, वाड़ी निवासी चंद्रशेखर आतराम और रायसेन मध्य प्रदेश निवासी चांगीराम उर्फ चंगी शंकर गुसई और उनकी टोली का समावेश है। ये तीनों आरोपी और उनकी टोलियों के खिलाफ शहर के विविध थानों में अपराध दर्ज होकर वे बेहद ही शातिर और कुख्यात अपराधी होने की जानकारी अपर पुलिस आयुक्त सुनील फुलारी ने दी। आज नागपूर शहर पुलिस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहरातील 3 गुंडांच्या टोळ्यांवर जे ऑर्गनाइज क्राइम सिंडिकेट चालवतात, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मोका याच्या अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। या 3 टोळ्यांपैकी एक टोळी अबू, जो टोळी प्रमुख आहे, अबू उर्फ फिरोज खान, जो सकरदरा आणि ताजबाग परिसरात टोळी चालवतो, त्याच्यासोबत त्याचे 3 सहकारी आहेत टोळीमधले, यांनी मागच्या 10 वर्षात जे काही गंभीर गुन्हे केलेले आहेत आणि जे मोकाच्या अटी शर्ती पूर्ण करतात, या गुन्हेगारी टोळीचे कामकाज म्हणजे त्या भागात नागरिकांना धमकावणे, एक्स्टॉर्शनची धमकी देणे, मारपीट करून पैसे जमिनी बळकवण्याचे प्रयत्न करणे, अंमली पदार्थाचा व्यापार करणे इत्यादी प्रकारे हे गंभीर गुन्हे सतत करत होते। त्यांच्या कृत्याला आळा घालण्यासाठी मोकाअंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि त्याच्यानंतर चालू तपासामध्ये मोकाची कारवाई मंजूर करण्यात आलेली आहे। दुसऱ्या एका प्रकरणामध्ये चंद्रशेखर आतराम हा टोळी प्रमुख आहे, हा त्याच्या 7 टोळी सदस्यांसोबत विद्यार्थ्यांना फसवणुकीचे काम करत होता। ज्यांना मेडिकलमध्ये ॲडमिशन पाहिजे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना ते गाठायचे, त्यांच्याकडून 1,00,000 रुपये ॲडमिशन मिळून देण्याच्या नावाखाली उकळायचे, पैसे परत मागितल्यास धमकी आणि इतर दुखापत करण्याचे त्यांना थ्रेट करायचे। या पूर्ण टोळीवर मोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। या टोळी प्रमुखाने चंद्रशेखर आतराम आणि इतर यांनी यापूर्वी राज्यात इतरत्र गुन्हे केलेले आहेत, त्याचसोबत राज्याबाहेरसुद्धा यांचे गुन्हे कृत्य चालू असतात। यानंतर तिसरी कारवाई पोलीस स्टेशन गिट्टी खदान येथे, जे मागे डकैतीचा गुन्हा घडला होता त्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। यामध्ये टोळी प्रमुख आहेत चंगीराम उर्फ चंगी शंकर गुसाई, हा टोळी प्रमुख त्याचे इतर 5 साथीदारांसोबत दरोडे, जबरी चोरी, चोरी, धमकी, दहशतीचे कृत्य करणे, दुखापतीच्या धमक्या देणे या प्रकारे सतत कृत्य करत होता आणि हा सुद्धा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये हे गुन्हे सतत करत होता। या टोळीतले सदस्यांना नागपूर पोलिसांनी अटक केलेले आहे। यांच्यावरही वचक राहावा आणि नियंत्रण राहावे आणि हे कायद्याचा धाक या टोळ्यांना निर्माण व्हावा यासाठी या टोळीवरसुद्धा मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे एकूण 3 टोळ्यांवर नागपूर शहर पोलिसांनी मोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे आणि याचा तपास त्या त्या भागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त करीत आहेत।